सो हेलो गाइस, वेलकम टू ट्रैवल विद राजेश। हियर एवरी फ्लेवर टेल्स अ स्टोरी। हे बघा, हे आपले गरम गरम, एकदम गरम गरम वडे बनतायत। नमस्कार साहेब, तुम्ही इथे किती वर्षापासून येत आहेत? मी डोंबिवलीमध्ये येऊन मला 70 वर्ष झाले, आणि याच्या अगोदर यांची आई होत्या, तेव्हापासून मी यांच्याकडे राहतो। म्हणजे 17 वर्षाच्या अगोदर केव्हापासून ते माहीत नाही, पण 17 वर्ष झाली डोंबिवलीत मी येतो आहे, आणि तेव्हापासून यांच्याकडे वडापाव नेहमी म्हणजे आठवड्यात 1-2 वेळा येतोच खायला। एकदम डोंबिवलीमध्ये बऱ्याच ठिकाणी भेटतात, पण तुम्हाला यांचं काय असं खास वाटतं की तुम्ही? टेस्ट खूप आहे, गरम व्यवस्थित, क्वालिटी त्यांचं चांगली आहे, तेल वगैरे जे वापरलं जातं सगळ्या चांगल्या प्रकारे, स्वच्छता वगैरे ह्या गोष्टी हे करतात, कन्सिडर करतात। ओके, आणि म्हणजे इथे हायजेनिक आहे म्हणून तुम्ही इथे प्रेफर करता? हां हां, खूप छान टेस्ट आहे, एकदम टेस्ट आहे। आप इनके शॉप में रश देख ही सकते हैं, इनके शॉप में रश भी बहुत रहता है। नमस्कार साहेब, आपलं नाव काय? नवनाथ आहेर। ओके, तुम्हाला किती वर्षापासून यांच्याकडे वडापाव खाताय? 5-6 वर्ष झाले असते। इथली चव आणि इथली क्वालिटी आहे ना, इव्हन पावाची आणि वड्याची दोन्ही एकदम बेस्ट आहे। साहेब आम्हाला एक वेळ वडापाव टेस्ट करून दाखवा की कसं आहे। नक्की नक्की। वडापाव कसा आहे साहेब? मस्त आहे एकदम। ओके, नमस्कार दादा। नमस्कार। तुम्ही किती वर्षापासून दुकान लावलंय इथे? मी 10 वर्षापासून लावलं आहे दुकान, कारण त्याच्या आधी हे दुकान 40 वर्षापासून हे दुकान यांचं आहे। ओके, सोनालीताई नारायण वाळिंबे। ओके सर, तुमच्याकडे वडापाव आणि अजून कोणते कोणते? आमच्याकडे फक्त वडापाव मिळतो। फक्त वडापाव मिळतो। ओके, तुम्ही पार्टीची ऑर्डर एक्सेप्ट करता? खूप पार्टी, गणपती विसर्जन, नवरात्र, तसेच काही गॅदरिंग्स शाळेचे, आणि जास्ती करून आमच्याकडे ढोआ जेवणाची खूप ऑर्डर असतात। सो गाइस, अभी अपना वड़ा पाव लगाया और अब हम लोग टेस्ट करके बताते हैं वड़ा पाव कैसा है। हेलो, हाँ नहीं। इनका वड़ा पाव बहुत ही गर्म और टेस्टी है, क्रिस्पी है गाइस। इनके वड़ा पाव का चटनी का फ्लेवर और वड़े का फ्लेवर बहुत ही गर्म है और बहुत ही मस्त है। चटनी भी एकदम स्पाइसी और वड़ा भी एकदम गर्मा गर्म है। सो आप लोग एक बार इधर रूम से ही वड़ा पाव में वड़ा पाव टेस्ट करने को आ सकते हैं। तुम्ही कितने वर्षापासून येतात काका? इथे झाले 35 वर्ष। ओके, तुम्हाला अरे चौदार वडा लागतो चांगला। तुमचं नाव काय साहेब? एकनाथ पुंगळे। ओके, तुम्ही इथे किती वर्षापासून येते? मला जवळपास 15-16 वर्ष झाली इथे वडापाव खातो मी। एकदम एक नंबर टेस्ट आहे एकदम। तुमचं नाव काय साहेब? रमेश जाधव। ओके, तुम्ही इथे किती वर्षापासून येते? इकडे मी 2-3 वर्ष आले येतो। ओके, तुम्हाला यांचं वडापाव कसं वाटतं? नंबर एक। बाकी तर इकडे तुमचे वडापाव सगळ्यांना खूप आवडतात आणि लोक तुम्हाला खूप प्रेम करतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? लोक माझ्यावर प्रेम करतात, वडापाव त्यांना आवडतो म्हणून, आणि बऱ्याच लांबून लांबून इकडे वडापाव खायला येतात। वासानं वास गेला की म्हणतात भूक लागली मावशी वडापाव खाण्यासाठी म्हणून, गाडी पुढे गेलेली मागं आणतात, आणि पब्लिक पण म्हणजे गिरायक माझं खूप माझ्यावर प्रेम करतं, मला खूप चांगला सपोर्ट आहे गिरायकांचा। चांगली गोष्ट आहे खरंच, गाडी इथे हॉल घेतल्याशिवाय गाडी पुढे जातच नाही। गोष्ट इथे येऊन गाडी सुखी राहते, गाडीला सुद्धा भूक लागते, आणि लहान लहान शाळेची मुलं सुद्धा इथे वडापाव खायसाठी हट्ट करतात। खरी गोष्ट, थँक्यू सर, खरी गोष्ट आहे। लहान मुलांपासून घेऊन ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत वडापाव खातात, कोण वडे खातं, कुणाला वडापाव आवडतो, कुणाला वडे आवडतो। खतम, बाय बाय।
टाटा गुड बाय गया। हेलो गाइस, अगर आपको वीडियो पसंद आया तो प्लीज लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें ब्रजेश राडिया चैनल को।